माझा छोटासा भाचा आज मुख्यमंत्री होतो आहे त्याचा इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. पण आज माझं वय नाचण्यासारखं नाही आहे, नाही तर मी खूप नाचले असते, इतका आनंद झाला. आणि मोठं म्हणजे अभिमान वाटला की आज माझ्या माहेरकडचं, माझ्या भावाचं, भावाचा मुलगा मुख्यमंत्री होतो आहे आणि त्याचा मुलगा आमदार होतो आहे. हे फार क्वचित लोकांच्या भाग्यात असतं, ते भाग्य आम्हाला लाभलं. या प्रसंगाला आठवत त्यांची आठवण होणंच भाऊ आणि वहिनी यांची आणि माझे वडील या तिघांची मला इतकी आठवण येते. आणि गेला महिनाभर येते, गेला महिनाभर हे जे चाललं होतं ना त्याच्या की हे तिघंजणं आत्ता हवे, अर्थात वयानुसार कोणी क्वचित लाभतं इतकं 100 वर्षाचं आयुष्य प्रत्येकाला. पण आत्ता हे दोघं जणं जरी असते, बाळासाहेब आणि माझी वहिनी, वहिनी माझी अतिशय स्वभावाने चांगली होती. लग्न झालं तेव्हा बाळासाहेब 21 वर्षाचे होते आणि ती 16 वर्षाची होती, मी 10 वर्षाची. तेव्हा आम्ही बहिणी बहिणीसारखं आमचं नातं होतं आणि तिने सासर माहेर दोन्ही अगदी बरोबरीने जपलं, तर ती पण आनंदाने मला वाटतं वेडी झाली असती. बाळासाहेब तर खुशच झाले असते, प्रश्नच नाही. पण आणखी मी सांगते, बाळासाहेब असते तर चित्र आणखीन वेगळं असतं. माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांनी आणि त्याचंही आहे, पहिलं शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा, त्यांना पहिली मदत करायची, ह्याचं कारण सांगते. तो जेव्हा दुष्काळी भागात त्यांनी ओला दुष्काळ जाहीर झाला आणि त्यांनी जी दौरे केले त्याच्यात त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली आणि तो तसा इतका हळवा आहे, तो म्हणाला मला म्हणजे माझी सुनबाई रश्मी पण सांगते ना, झोपच गेली त्याची पूर्णपणे की काय त्यांची हालत आहे आणि आपण कसे राहतो आहे. आणि आता माझ्या हातात हे आलं सत्ता तर मी नक्की पहिली मदत शेतकऱ्यांनाच करेन. काल शपथविधी झाला आणि का आज सकाळी मातोश्रीवर फोन आला की आत्या तुमच्याशी मी निवांतपणे बोलणार आहे असं साहेबांनी सांगितलं. आता माझ्याकडे कोणी आमच्याकडे हयात नाही, मी एकटी उरली आहे. तर माझी मोठी बहीण तिच्या मुलीचं नाव जयश्री होतं पण माझ्या वडिलांनी तिला डिंबा नाव दिलं होतं. म्हणजे त्या काळात मार्मिकमध्ये ती जेव्हा गेली ती 23 वर्षाची होऊन गेली आणि माझी डिंबा गेली असं प्रबोधनकरांचा लेख होता, म्हणजे श्रद्धांजली टाईप असा. आणखी मला स्वतःला नामफी नाव ठेवलं होतं त्यांनी, कळलं. आणि हा जो जयदेव आहे बाळासाहेबांचा मोठा मुलगा बिंदू माधव त्याला बिंदा म्हणायचे, पण जयदेवला टिपा आणि उद्धवला डिंगा असं नाव त्यांनी ठेवली होती. हे सगळे आजोबांची टोपण नाव लाडकी. जेव्हा झाले तेव्हा आम्ही दोघांची समजूत घातली होती. समजूत म्हणजे प्रत्येकाला विचारलं होतं का, ते प्रत्येकाने आपापलं कारण सांगितलं, तरी समजवण्याचा प्रयत्न झाला बऱ्याच माझ्या नातलगांकडून, मी माझे मिस्टर सगळ्यांनी सांगितलं. पण आता दाईलाच असतो ना प्रत्येकाचे विचार आणि हे, त्यामुळे नाही जमू शकलं. पण अजूनही वाटतं माझ्या मनात एक माहेरवाशीण म्हणून खरंच यावं दोघांनी, आणि दोघांनी आलं तर नक्की महाराष्ट्र कुठल्या कुठे जाईल. म्हणजे आत्ता तर हे तो कुठल्या कुठे नेणार आहेच, ही जी तिघं मिळून पक्ष मिळून जमलं आहे सगळं, तर कुठ खरंच तो नेणार आहे यशस्वीरित्या आणि आमचे आशीर्वाद आहेत भरपूर. आदित्य पण उगीच माझे वडील मुख्यमंत्री आहेत तर उगीच असला नाही. माझे दोन्ही नातू दोघा आई वडिलांनी रश्मीनी आणि उद्धवनी अतिशय उत्तमरित्या घडवलेले आहेत, त्याच्यात बाळासाहेबांचा वाटा पण आहेच आहे. पण उत्तमरित्या घडवले आहेत आणि अतिशय मुलं सुशिक्षित सुसंस्कृत, हे मुख्य, सगळेच सुशिक्षित सुसंस्कृत असतात असं नाही. त्यामुळे दोन्ही त्याच्यामध्ये नम्र भाव हे फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला वाटतं दोघं एकमेकांना सांभाळून घेतील. आणि तोही तसा मुद्दाम दुजाभाव करणार नाही,
की माझा मुलगा आमदार आहे तर त्याला अजिबात नाही, हे आमच्या ठाकरे घराण्याचंच नाही आणि मुळात एक खोटेपणाचा आरोप. खापर पणजोबांपासून, खापर खापर पणजोबांपासून आमच्या घराण्यात कोणीही खोटं बोलत नाही. माझ्या वडिलांचं तर सांगणं होतं की नेहमी खरं बोला, मग जर वेळ आली तर आठवावं लागत नाही आपण काय खोटं बोललो होतो आणि कधी बोललो होतो. सत्य हे सत्यच राहतं, त्यामुळे कोणीही खोटं बोलत नाही. आणि हा माझा भाचा सत्य संयमी आणि अतिशय शांत मुलगा आहे, विचारी आहे आणि थोडा मिश्किल पण आहे, पण लहानपणापासून मी बघितलं तो कधीही खोटं बोलला नाही, आम्ही कोणीच नाही. आणि त्याच्यामध्ये हा चिडलेला मी कधी बघितला नाही, मुख्य कधीच नाही चिडला तो आत्ता महिन्याभरापूर्वी. ह्याचं कारण सगळ्यांनाच माहिती आहे, जनतेला सांगीन की अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मुळात उगीचच पहिल्यापासूनच नावं ठेवायला सुरू करू नका. त्याचं हे बघा, काय म्हणतात, जे काय तो करणार आहे ते बघा आणि मग हे नावं ठेवा.